कालच्या चंदननगरच्या घटनेमध्ये श्रीमती एकता भाटी यांच्यावर जो हल्ला करण्यात आला, त्यांच्यावर अग्निशस्त्र वापरून जो खुनी हल्ला झाला त्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्यामधले जे दोन आरोपी आहेत ते प्राथमिक केलेल्या तपासावरून ते दिल्लीचे आहेत असे अशी माहिती मिळाल्यामुळे काल संध्याकाळी पुणे स्टेशन इथून निघणारी आणि दिल्लीला जाणारी झेलम एक्सप्रेस ही तपासणी सुरू होती. ही तपासणी सुरू असताना हे आरोपी आयडेंटिफाय झाले आणि त्या आरोपींची चौकशी सुरू असतानाच त्यापैकी एका आरोपीने पोलीस निरीक्षक पवार यांच्यावर फायर केला. ओके सर, या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची बाबत आता आपण तपासून पाहतो आहे. त्याकरता आपण दिल्ली पोलिसांशी सुद्धा संपर्क साधला. मृतक महिलेचे पती ब्रिजेश भाटी हे दिल्ली येथे व्यवसाय करत होते आणि काही कारणांनी मग त्यांनी तिथला व्यवसाय बंद करून ते पुणे इथे आले. आता या घटनेमागे नेमकं कुठलं कारण आहे हे आपण आता तपासामध्ये निष्पन्न करू.